सन 2020 पर्यंत मनमाड ते दौंड या रेल्वेमार्गावर अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं 80 भुयारी मार्ग बसवण्यात येणार आहेत अशी माहिती साईबाबा संस्थांचे विश्वस्त बिपिनदादा कोल्हे यांनी दिली. या भुयारी मार्गामुळं रेल्वे चौकीमध्ये अडकून पडणारी वाहतूक आता सुरळीत होणार आहे. अनेक वर्षांपासून ही मागणी प्रलंबित होती, त्यामुळे शिंगणापूरवासियांना याचा मोठा फायदा होणार आहे. तर याप्रसंगी सहकार महर्षी कोल्हे कारखान्याचे उपाध्यक्ष सोपानराव पानगव्हाणे, संचालक भास्करराव भिंगारे, फकीरराव बोरणारे, प्रदीप नवले, संजय होन, कामगार नेते मनोहर शिंदे आदींसह मान्यवरांची हजेरी होती. केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल आणि तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना आंतरराष्ट्रीय धार्मिक क्षेत्र शिर्डी साईबाबा तसेच संजीवनी कोळपेवाडी साखर कारखाना, त्यांची मालवाहतूक आणि आसपासचे महत्त्व पटवून देऊन कोपरगाव रेल्वे स्थानकावर त्या दृष्टीनं कराव्या लागणाऱ्या रेल्वे सुविधा आणि मनमाड दौंड रेल्वेमार्गाच्या अडचणी सांगून त्यावर उपाययोजना व्हाव्या म्हणून मागणी करण्यात आली होती, असंही यावेळी बिपिनदादा कोल्हे यांनी सांगितलंय. 5 वर्षापासून प्रतीक्षित असलेला हा एक मोठा प्रश्न होता, तो म्हणजे रेल्वे क्रॉसिंगचा. आणि शिंगणापूर आणि कोपरगाव तालुक्याला जोडणारा एक महत्त्वाचा रेल्वे क्रॉसिंग होता आणि खूप दिवसाच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर हे होतोय आणि तुमच्या हस्ते आज उद्घाटन झालं, काय तुमची प्रतिक्रिया? नाही, मुळात काय की आपल्या तालुक्याच्या लोकप्रतिनिधी आमदार सौस्नेल लताताई कोल्हे यांनी हा जो प्रश्न ह्या 4 वर्षामध्ये दसासमध्ये लावलेला आहे, केंद्र सरकारकडून त्या ठिकाणी रेल्वेमंत्र्याकडून ह्याला परवानगी घेऊन नुसतं एकट्या शिंगणापूरचा नाही, या कोपरगाव मतदारसंघातील 7 त्या ठिकाणी रेल्वेचे क्रॉसिंग जे आहेत हे या ठिकाणी आता आपण सुरुवात केलेली आहे, त्यातला हा दुसरा क्रॉसिंग आता आपण सुरुवात केलेली आहे. एक पूर्ण झालेला आहे, आता दुसरा शिंगणापूरचा आहे, अजून 5 त्या ठिकाणी चितळीपर्यंत त्या ठिकाणी आहेत. असे 5 म्हणजे मला वाटतं की मतदारसंघामध्ये महाराष्ट्रामध्ये अशा एकमेव लोकप्रतिनिधी आहेत की ज्यांनी या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये 7 अंडरग्राऊंड ब्रिजेस एकाच वेळेस एका टर्ममध्ये पूर्ण केलेले आहेत. आणि मला वाटतं की आपल्या तालुक्याच्या जनतेने मतदारसंघाच्या जनतेच्या दृष्टीने एक सुखकर अशी ही गोष्ट या ठिकाणी आहे. आपण पाहत आहे की मागं एवढी मोठी मशिनरी आहे, नवीन टेक्नॉलॉजी आहे, नवीन टेक्नॉलॉजीने ह्या पद्धतीने हे केलं जातं आहे की याच्यामध्ये 1-5 तासाच्या आतमध्ये ह्या संपूर्ण एक काम परत हा रस्ता त्या ठिकाणी चालू होणार आहे. म्हणजे मला वाटतं की अत्याधुनिक टेक्नॉलॉजीने याचं काम या ठिकाणी होतं आहे आणि आज आपण हा दुसरा अंडरग्राऊंड आपण रेल्वे ब्रिज या ठिकाणी त्याचं आज भूमिपूजन केलेलं आहे आणि 6 तासांनी याचं काम पूर्ण झालेलं असेल. म्हणजे साधारण खर्च किती आहे आणि एकंदरीत काय सिस्टम याची? त्या खर्च एकंदरीत मला त्याचा साथी याचा मला काही फार काय सांगता येणार नाही एक्झॅक्टली, कारण की जोपर्यंत त्याचं काम पूर्ण होणार नाही त्याला काय अडचणी असतील काय नाही, कारण की ते त्याच्यावरती भाष्य करणं मी काही त्याच्यावरती अधिकारी नाही. पण मी केंद्र सरकारचं या दृष्टीने अभिनंदन करेल की आमदारताईंनी ज्या गोष्टी मांडल्या त्याचं त्यांनी लगेच पाठपुरावा करून त्यांना पूर्तता केली, त्याबद्दल केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासनाचे सुद्धा मी मनपूर्वक आभार मानेल आणि तालुक्यातल्या जनतेला सुद्धा की त्यांच्या ही भेट आमदारताईंनी या ठिकाणी जी दिलेली आहे, एक ही लोक नुसतं फ्लेक्स लावतात, काही लोक श्रेय घ्यायचं काम करत असतात, फ्लेक्स न लावता स्वतःचं काम करत असताना सुद्धा काही लोक स्वतःचे फ्लेक्स त्या ठिकाणी लावतात, दुसऱ्याच्या कामाचं श्रेय घ्यायचं काम करत असतात, पण फार काही जाहिरात करायची आम्हाला सवय नाही. पण तरीसुद्धा नंतर ज्यावेळेस वेळ येईल त्यावेळेस सगळा केलेल्या कामाचा आढावा, कारण की मी कधी उद्घाटनाला जात नाही पण इथं जवळ असल्यामुळं आणि नवीन काम असल्या नवीन तंत्रज्ञान असल्यामुळं त्याची पाहणी करण्यासाठी आम्ही सगळेजण या ठिकाणी आलोत आणि ग्रामस्थांनीसुद्धा चांगल्या पद्धतीचं सहकार्य केलेलं आहे, कारण की ग्रामस्थांची मागणी होती आमच्या बैलगाड्या आहे बाकीच्या आहेत, रोजच्या रोज आम्हाला फ्लायओव्हर झाला तर त्याच्याहून बैलांना जाता यायचं नाही, म्हणून हा आपण अंडरग्राऊंड ब्रिज त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांच्या सोयीने हा अंडरग्राऊंड ब्रिज आपण या ठिकाणी घेतलेला आहे आणि त्याला रेल्वेने सहकार्य केलं त्याबद्दल मी त्यांचा आभार. मनमाड दौंड रेल्वे लाईन मार्गावर कोपरगाव रेल्वे स्टेशन नजीक शिंगणापूर या ठिकाणी भुयारी मार्ग बसवण्याच्या कामाचा शुभारंभ साईबाबा संस्थांचे विश्वस्त आणि सहकार महर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आलं.
आज तर खरं एक ऐतिहासिक या कोपरगाव तालुक्याच्या रेल्वेच्या वाहतुकीला आलेल्या संपूर्ण तालुक्यातील जनतेचा जो प्रश्न सोडवला त्या कोपरगाव तालुक्याच्या लोकप्रिय आमदार स्नेहलताई बिपिनदादा कोल्हे आणि संपूर्ण BJP सरकारचं संपूर्ण कोपरगाव तालुक्याच्या ग्रामस्थांच्या वतीने मनस्वी आभार आणि अभिनंदन करतो. खरं तर फार अतिशय भयानक अडचण प्रत्येक पुलं रेल्वेच्या गेटवर आपण बघितले. ॲक्सिडेंट होतात, कोणी डिलिव्हरीचं असेल, आजारीचे प्रेशर असतील, अनेक समस्या कोपरगावमध्ये झाल्या. मागे 10 वर्षाच्या कालखंडामध्ये काम नाही झालं, पण एक महिला सक्षम आमदार तालुक्यांनी दिल्या आणि कोल्हे साहेबांच्या आशीर्वादाने बिपिनदादाच्या सहकार्याने निश्चितच कोपरगाव तालुक्याच्या विकासाच्या कामाला अतिशय गतिमान चालू झालेली आहे. आजच आपण बिपिनदादांच्या शिर्डी संस्थांचे विश्वस्त आदरणीय बिपिनदादा कोल्हे ग्रामस्थांच्या आग्रह खातर त्यांना भूमिपूजन उद्घाटन करून आज या कामाचा शुभारंभ केला, त्याबद्दल संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीने आम्ही मनस्वी कोल्हे परिवाराचा आभार व्यक्त करतो. आमच्या सिंगणापूर गावाच्या शेजारी आणि इथून पुढे जाणारे जे पूर्व भागातले जे 16 गाव आहे, हे संपूर्ण गावं कोपरगावशी कनेक्ट होण्यासाठी या अंडरग्राऊंड पुलाची अतिशय गरज होती. कित्येक वेळा रुग्ण आणताना किंवा हार्टसारख्या पेशंट आणताना इथं वेळ जायचा आणि धोके पण झालेले. आणि आमच्या तालुक्याचे आमदार माननीय आमदार कोल्हेताई, त्याचप्रमाणे बिपिनदादा, माननीय माजी मंत्री शंकररावजी कोल्हे साहेब यांच्या सहकारातून, यांच्या मदतीनं हा जो अंडरग्राऊंड पूल बनवला, तर त्यांचं शिंगणापूर गावाच्या वतीनं पूर्व भागातली सर्व गावांच्या वतीनं मी त्यांच्या सर्वांचा आभार. तर याप्रसंगी रेल्वे अधिकारी आणि शिंगणापूर पंचक्रोशीमधील पदाधिकारी कार्यकर्ते यांची उपस्थिती होती. शंकर दुपारगुडेसह दीपक जाधव, सी न्यूज मराठी, कोपरगाव.